नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे. आपण पाहता कृषी मंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. शेती जगतातील नवनवीन माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी घेतत असतो. त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देता त्याबद्दल सर्वांचं खूप खूप मनापासून आभार मित्र. तर आज मी तुम्हाला जे आपल्या मोटर असतात, कोणतीही मोटर असू द्या, कोणत्याही कंपनीची असू द्या, पाण्यातल्या असू द्या की वरची असू द्या, कितीही HP पर्यंत असू द्या, तर ती मोटर जळाली नाही पाहिजे यासाठी आपण कोणत्या गोष्टी प्रामुख्याने केल्या पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी जे शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत त्याला प्रेस करा. तर चला तर मित्रो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रो आज मी तुम्हाला जे स्टार्टर दाखवणार आहे ते मुद्दा म्हणून जुनं दाखवणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण हे जुनं स्टार्टर आपल्याकडे जे पडलेले असतात तर ते घरच्या घरी नव्या पद्धतीने कसे करू शकतो ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला जुनं स्टार्टर दाखवत आहे. तर चला मित्रो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मेन गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा आपली मोटर जळू नये तर त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने जी गोष्ट मेन असते की जे वरचा केबल, जे आपला सप्लाय आपला जे वरून खांब्यावरून येतो, तर तो केबलचा सप्लाय आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाहिजे. कारण हा जर सप्लाय जर व्यवस्थित नसेल तर मोटर 100% मित्रो जळते. कारण काय होतं, जर एखादा आपल्या बऱ्याच केबलमधून काय होतं पांढराचा जे चुना असतो त्या टाईपचा जे चुना आल्यावानी होतात, तर ते केबल काय होतात शक्यतो खराब झालेले असतात, भ्रष्ट आपण ज्याला म्हणतो केबल झालेले. तर ते केबल घेतल्यानंतर काय होतं, बोलवून आपली लाईन फुल असते पण ती केबलने इथपर्यंत पोचायला तिला व्यवस्थित पोचल्या जात नाही. त्यामुळं मेन म्हणजे मोटर जळली जाते. आता बरेच म्हणतील या HP साठी किती, त्या HP साठी तर वेगवेगळ्या मोटरसाठी वेगवेगळ्या प्रकारचे केबल असतात, तर ते मी नंतर तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेन. तत्पूर्वी पहिली गोष्ट म्हणजे केबल ध्यानात ठेवा मित्रो, की जसं माणसाच्या शरीराला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते तसं लाईन बरोबर जरी इथपर्यंत आली तर मोटर आपली 100% जळणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तर पहिली गोष्ट म्हणजे केबल. दुसरी गोष्ट म्हणजे हे किटकॅट, इथं कोण्या नावाने याला कटआउट म्हणून ओळखतात, कुठं फ्यूज म्हणून ओळखतात, तर या किटकॅट, तर हे अशा प्रकारचे तीन आपली किटकॅट याच्यामध्ये असतात मित्र. मेन म्हणजे हे चांगले ओरिजिनल चांगले धष्टपुष्ट असे किटकॅट पाहिजे. वेगवेगळ्या मोटरसाठी वेगवेगळे लागतात, त्यामुळं हे किटकॅट आपले जे मोटर जी जितके HP ची असेल त्यानुसार हे आपण खरेदी करायला पाहिजे. म्हणजे काय होतं, जसं मी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं की माणसाच्या शरीराला ऑक्सिजन लागतं, तसंच मेन म्हणजे हे जे किटकॅट आहेत हे आपल्या शरीरात जसे फुफ्फुसं असतात तसे मेन म्हणजे हे फुफ्फुसं धरा याला गृहित धरा. कारण लाईट जरी वरून चांगली आली आणि किटकॅट जर खराब असेल तरीही आपली मोटर 100% जळण्याचे चान्स असतात. कारण खराब किटकॅट असले की इथून सप्लाय लाईटचा स्टार्टरपर्यंत व्यवस्थित जात नाही, त्यामुळं मोटर जळण्याचा हे दुसरा धोका इथं निर्माण होतो आपला. त्यामुळं जसे माणसाच्या शरीराला ऑक्सिजन वरून चांगला जरी असला, नॅचरल वातावरणात जरी माणूस असला आणि फुफ्फुसं जर खराब झालेले असले तर त्याच्यावर वेगवेगळ्या दुखण्यांचा असेल किंवा हे कोरोनासारखा आजाराचा हो प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळं तसा होऊ नये. त्या तिसरी गोष्ट मेन म्हणजे की इथं जे आहे जे तर मेन म्हणजे याच्यामधलं हे हृदय, म्हणजे माणसाच्या शरीरात जसं हृदय असतं तसं आपल्या ज्या मोटर आहेत त्याचं मेन म्हणजे गोष्ट हे स्टार्टर असतं मित्रो. कारण स्टार्टर जर व्यवस्थित नसेल तर मोटर 100% जळते मित्रो. काय होतं, तुम्ही म्हणसाल आपले वायर चांगले आहेत, किटकॅट चांगले आहेत आणि हे जर स्टार्टर जर तुमचं खराब असेल तर 100% मोटर जळते. कारण काय होतं, इथल्या ज्या पट्ट्या आहेत ह्या व्यवस्थित जर चिचकलेल्या नसतील किंवा काळ्या झालेल्या असतील तर हे स्टार्टर व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे हे असं बघू शकता इथं जंग चढलेला आहे या पट्ट्यावरती, तर हे अशा प्रकारचा जंग झाल्याच्यानंतर मोटरला इथं जे सप्लाय जाणार आहे तो व्यवस्थित जात नाही, त्यामुळं मोटर शक्यतो जळते. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की ऑक्सिजन जरी माणसाच्या शरीराला जरी चांगला भेटला तरी फुफ्फुसापर्यंत हवा जरी चांगली गेली तरी माणूस चांगला राहील, पण मेन म्हणजे माणसाचं जर हे फुफ्फुसं आणि ऑक्सिजन जर व्यवस्थित मिळालं नाही तर हृदय बंद पडेल आणि हृदय बंद पडले तर मोटर म्हणजे माणूस मरेल. तसं हे जर हृदय म्हणजे स्टार्टर जर मेन म्हणजे हे खराब जर झालं तर मोटर 100% जळणार. त्यामुळं मेन गोष्ट म्हणजे आपला केबल चांगला असला पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे आपली किटकॅट हे कटआउट ज्याला म्हणतात आपण हे चांगले असले पाहिजे, तिसरी गोष्ट म्हणजे स्टार्टर आपलं चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे स्टार्टर जे जुने असतात आपल्याकडं तर ते कशाप्रकारे आपण घरच्या घरी नव्या पद्धतीने बनवू शकतो ते तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना पाहायचं असेल त्यांनी चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कृषी मंथन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.